ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उमरज पोलिसांकडून मोटरसायकल चोरटा जेरबंद उमरज तालुका कराडे येथील पोलीस प्रशासनात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पेट्रोलिंग करीत नाकाबंदी करून चोरीस गेलेली वाहने शोधणे तसेच आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनचे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज पोलीस स्टेशन, स्टेशन हद्दीत राबवलेल्या शोध मोहिमेत पस्तीस हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल चोरटा चेरबंद करण्यात उमरज पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश या आलं आहे याबाबत उमरस पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 जानेवारी 2023 रोजी 12:30 च्या सुमारास कराड तालुक्यातील मसूरगावच्या हद्दीत मसूर दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक व पोलीस, उपन पोलीस अमलदार हे पेट्रोलिंग करत असताना एक इसम मसूर शामगाव रोडवरती संशित ರೀತಿಯ मोटरसायकल घेऊन वावरताना आढळून आला दरम्यान त्यास उभे करून त्याच्याकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत मोटरसायकलच्या मालकीबाबत कसलाही पुरावा सादर करू शकला नाही त्यामुळे त्याच्या विरुद्ध उमरस पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस दोन हजार तेवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पेट्रोलिंग ड्युटीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी कैवल्य बाळकृष्ण शिंदे राहणार ब्रह्मपुरी मसूर तालुका कराड याच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी अधिक माहिती घेतली असता सदरची मोटरसायकल पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाणे ग्रामीण येथून चोरी केल्याची कळालं दरम्यान सासवड पोलीस ठाणे येथे सदर गुणा रजिस्टर नंबर एकोणपन्नास दोन हजार तेवीस भाद वीस कलम नोंद सदर, आरोपी सदर पोली पोलीस निरीक्षक अजय गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील आबा जगदाळे पोलीस नाईक शशिकांत काळे वैभव डांगरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख प्रशांत पवार यांनी केली असून अधिक तपास पोलीस नाईक शशिकांत काळे करीत आहेत महानकर रघुनाथ थोरात उंबरज